एनआरसी आणि सीएए विरोधात नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले. नांदेड शहरात यावेळी कडकडीत बंद देखील पाळण्यात आला. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एनआरसी आणि सीएए विरोधात सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले. नागरिकत्व सुधारणा बिल हे घटना विरोधी असून राज्यघटनेतील कलम 14 ला अनुसरून नाही, तसंच भारतीय राज्यघटनेची मोडतोड करून केंद्रातील भाजप सरकार हे हिंदू मुस्लिम भाईचारा तोडण्याचा प्रयत्न करतोय असा आरोप यावेळी करण्यात आला. या नागरिकत्व सुधारणा बिलामुळे जातीयता भडकवण्याचं काम भाजपाकडून करण्यात येत आहे अशी टीका यावेळी करण्यात आली आहे. हमारे पास डॉक्यूमेंट्स तो छोड़िए, लेकिन उसी के पीछे पढ़ना है क्या? ये हमारा एक ही सिर्फ रिजेक्ट सीए एनआरसी के बारे में हमारे को नहीं चाहिए कि हम क्या इस देश के हम कई पिछले सालों से रहते हुए आए हैं और आज ये कहते हैं हम क्या किराएदार हैं? हम किराएदार नहीं हैं. हमारे दादाओं ने पुरखों ने कई कुर्बानी दी है इस देश के अंदर और उसके साथ ही साथ हम पूरे तमाम जितने लोग दिख रहे हैं इसके बिल के विरोध में है कि जल्द से जल्द अमित जी खत्म करिए और देश को शांतिपूर्ण बनाइए. तो इसमें सबसे पहली बात ये है कि उनका अगर आप उसके बाद का जो एक्ट जो अमेंडमेंट उन्होंने बात की है उसके अंदर सिर्फ उन्होंने ये कहा है कि बांग्लादेश अफगानिस्तान और पाकिस्तान से जो मुस्लिम छोड़ के शरणार्थी आए हैं अपनी शहरियत देकर अपना नागरिक बनाना है. यही उनकी नीयत में कोर्ट और कॉन्स्टिट्यूशन का गलत इस्तेमाल करने का ये साजिश है. संविधान ये कहता है कि हिंदुस्तान में रहने वाला हर जमाने का जो भी नुमाइंदा है जो भी लोग हैं जो भी फर्ज है उनका इक्वालिटी होना एक जैसी है. पण वकील या नात्याने संबंधित बिलाविषयी थोडक्यात माहिती दे सर. सी ए म्हणजे सिटीजन्स अमेंडमेंट ॲक्ट झालेला आहे. आता अगोदर तो बिल होता ज्यावेळेस पार्लमेंटने दोन्ही सदनामध्ये त्याला पारित केलं, त्यानंतर जे आपले प्रेसिडेंट असतात त्यांची सिग्नेचर झाल्यानंतर ते ॲक्टमध्ये रूपांतर झालं त्याचं. आता तो कायदा झाला. आता कायद्यानंतर काय आहे की सी ए ए परत त्याच्यासोबत एन आर सी हे दोघे जर एकत्र जोडून पाहिले तर काय होणार की सी एमध्ये अमेंडमेंट काय झालेलं आहे की मुस्लिम समाजाला सोडून इतर समाजातले सगळे जे लोक आहेत त्यांना आम्ही त्यांनी पुरावे जरी नाही दिले की त्यांच्याकडे भारताचे राहणारे जुने जे पुरावे मागत आहेत एन आर सीमध्ये ते नाही जरी दिले तरी त्यांना फक्त कास्टच्या बेसिसवर त्यांना जे तर भारतीय नागरिकत्व देण्यात येणार आहे, एन आर सी सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. परंतु मुस्लिम जे असेल व्यक्ती त्याला पुरावा द्यावाच लागेल, अदरवाईज त्याला जे तर बाहेरचा म्हणून त्या डिटेन्शन कॅम्पमध्ये टाकण्यात येणार आहेत. एन आर सीचा विरोध नाही, परंतु सी ए अमेंडमेंट जे झाला त्याच्यामध्ये जे वेगळं वेगळं जे तर दोन समाधान पाहण्यात आलं आहे ते आर्टिकल 14चं सरळ सरळ व्हायलेशन आहे. इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉ असं जे कॉन्स्टिट्यूशनमधलं आहे ते व्हायलेशन आहे त्याचं. त्यामुळे सी ए ए आणि एन आर सी हे दोघे एकत्र पाहिले तर क्लिअर कट एक समाजाच्या विरोधामध्ये जे तर हे पारित करण्यात आलं दॅट इज मेन.